subscribe now and press the bell icon. Never miss an update. संपूर्ण राज्यभरात दिनांक 16 जुलै रोजी गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जात असतो. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. आजच्या दिवशी यशस्वी जीवन जगण्याची गुरुकिल्ली सोपवणाऱ्या गुरूंना वंदन करून गुरुपूजन करण्याचा दिवस असतो. आजच्या या दिवसाचे भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे. म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधत सावदा कोसूर येथील शिवतीर्थ असलेल्या शिवमंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी दर्शनासाठी केलेली होती. सावद्यापासून जवळजवळ 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसूर गावाजवळ महंत नारायणगिरी महाराज यांनी स्थापित केलेले शिवमंदिर आहे. या ठिकाणी आजच्या दिनानिमित्त भाविकांनी दर्शन घेत महंत नारायणगिरी महाराज यांना वंदन करत गुरुपौर्णिमा साजरी केली. कोसूर येथील जवळच्या परिसरात अत्यंत हिरवळ पसरलेल्या शेती भागात आल्हाददायक आणि प्रसन्न वाटणाऱ्या परिसरात महंत नारायणगिरी महाराज यांनी एक मठ स्थापन केलेला आहे. वयाच्या अवघ्या 9 वर्षांपासून सांसारिक उपभोगाचा त्याग करत संन्यास घेत त्यांनी हा सत्कर्माचा मार्ग निवडला. महंत नारायणगिरी महाराज हे लहानपणापासूनच महादेवाचे पूजन करणारे शिवभक्त आहेत. महादेव त्यांना प्रसन्न आहे. या भक्तिमय मार्गातून लोकांच्या समस्या दूर करत योग्य उपदेश करत मार्ग दाखवण्याचे काम निस्वार्थपणे ते करत असतात. पुणे नाशिक अशा मोठमोठ्या उपनगरातून लांबून लांबून भाविक महंतांच्या दर्शनासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येत असतात. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महंत नारायणगिरी महाराजांचे शिष्य गुरूंचे पूजन करून वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने शिष्य येथे जमलेले होते. जमलेल्या सर्व शिष्यांना प्रसादाचे देखील वाटप या ठिकाणी करण्यात आले. सदैव तेजस्वी रूप असणाऱ्या महंत नारायणगिरी महाराज यांना आज अनेक नवीन भाविकांनी देखील आपले गुरु मानत गुरुवर्य बनवले. आजच्या या दिनी या मठात गुरु शिष्याचा एक आगळा वेगळा नयनरम्य अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला. गुरु पौर्णिमा म्हणून गुरुचरणी नतमस्तक होत गुरुची पांग फेडण्यासाठी लांब लांबून हजारो लाखोंच्या संख्येने आलेल्या शिष्य भाविकांनी आयबेन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपापल्या अनुभवात्मक प्रतिक्रिया देखील मांडल्या. संपूर्ण राज्यामध्ये गुरु पौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो. आज आम्ही आयबीएन न्यूज महाराष्ट्र माध्यमातून तुम्हाला सावदा येथील या कोसूर भागामध्ये असलेले या ठिकाणी शिवतीर्थ एक स्थान आहे. या ठिकाणी नारायण महाराज आहेत. त्यांच्या या गुरु पौर्णिमेचा या ठिकाणी एक महत्त्व तुम्हाला सांगताय. या ठिकाणी अनेक भक्तगण येतात. सोमवारी गुरुवार आणि शनिवारला या ठिकाणी अनेक भक्त येतात. अनेकांनी त्यांना गुरु मानलेलं आहे. या ठिकाणी एक माणूस असा आहे की या ठिकाणी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि असाच हा गुरु पौर्णिमा दिवस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. भक्तांची संपूर्ण गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. गुरु पौर्णिमासाठी या ठिकाणी सर्व भक्तगण जळगाव नाशिक मुंबई अनेक भक्तगण या छोट्याशा भागामध्ये या गुरु माऊलीला भेटण्यासाठी येऊन राहिलेले आहेत. आणि असा हा एक आनंदमय क्षण आज आपल्याला या कोसूर येथील या शिवतीर्थक्षेत्राने आपल्याला बघायला मिळत आहे. कारण संतोषाचा विशाल सुरेश अभिनीत महाराष्ट्र दिनानिमित्त आज गुरु आषाढ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. पण या आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमाच आपण का म्हणतो? सर्वात आधी हा प्रश्न पडला पाहिजे. तर यामध्ये या दिवशी गुरु वेद ऋषी व्यास यांचा जन्म झाला म्हणून ही आषाढ मासाची पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात. सर्वात आधी गुरुचा अर्थ हा सर्वांना माहिती असला पाहिजे. सर्वजण गुरु करतात. लहान मुलं माणसं बायका सर्व गुरु करतात. पण गुरुचा नेमका अर्थ काय तो कोणालाच माहिती नसतो. तर गुरुचा नेमका अर्थ तो म्हणजे असा की गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचा जो मार्ग असतो ते कार्य गुरु करत असतात. म्हणून महिलांना आणि पुरुषांना अशी विनंती की त्यांनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचे पूजन सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे. गुरु पौर्णिमा आहे. कोचूरला आपण किती वर्षापासून या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत? मी हेमराज खंडेराव देशमुख. मी जळगाववरनं आलेलो आहे. आज मला या इथं गुरु पौर्णिमेनिमित्त आज जवळजवळ मला 15 वर्ष पूर्ण झालेले आहे. 15 वर्षापासून मी इथं येतो आहे. आणि मी लहानपणापासून गुरूंच्या सेवेमध्ये आहे. तुम्हाला भरपूर गुरुबद्दल खूप चांगले चांगले अनुभव आलेले की आज बालपणापासून त्यांचे चांगल्या प्रकारचे संस्कार जे असतात ते माझ्यावर पडलेले. आजची पिढी फार भरगड चाललेली आहे. आजच्या पिढीला एक चांगला संदेश देण्यासाठी मी चांगला बोलू शकतो की एक आज जो पण मी एक म्हणजे निर्व्यसनीय मनुष्य जो घडला आहे तो गुरुदेवांमुळे घडलेला आहे. की जे गुरुदेवांची कृपा आहे ती खरंच आमच्यावरती आहे. त्यामुळे मी आज एक चांगल्या प्रकारे आयुष्य जगतो आहे. हे सर्व गुरुदेवांची कृपा आहे. हेमचंद्र झोपे. मी राहणार जळगाव. मी गेल्या 15 वर्षापासून गुरूंच्या सेवेत आहे.
गुरु अशी अनमोल व्यक्ती आहे की जी त्याला भेटली ती आपल्या परिसाप्रमाणे सोनं करून टाकते. आपल्याला आपल्या जन्मापासून तर अंतापर्यंत गुरु ही व्यक्ती एकदम महत्त्वाची आहे. माता पिता हे आपले जीवनाचे पहिले गुरु, दुसरे गुरु आपले शिक्षक आणि तिसरे गुरु ते अगदी आपले जीवनाचे महत्त्वातले म्हणजे आपले पारमार्थिक गुरु. त्यांच्या ज्ञानाशिवाय आपण अपूर्ण आहे. त्यांचं ज्ञान हे आपल्याला अनमोल असतं आणि तेच आपल्या आयुष्यातले खरे गुरु असतात की जे आपल्याला जीवनाच्या खऱ्या वाटचालीकडे आणि यशस्वीच्या मार्गाकडे नेत असतात. गुरूंचं महत्त्व खूप अमूल्य आहे. त्यांना त्यांचं सांगण्यापेक्षा ते आपण कर्तव्यात आणून त्यांचा प्रचार केला पाहिजे. गुरूंचे चरण सेवा ही खूप मोठी ईश्वर सेवा आहे. त्याच्यामुळे गुरूंशिवाय ईश्वर नाही म्हणून सगळ्यांनी गुरु हे आयुष्यात केलेच पाहिजे. आणि गुरूंची सेवा ही अनादिकालापासून चालू आहे आणि ती अंतकालापर्यंत चालूच राहिली पाहिजे. हो, खरं म्हटलं तर दादा गुरूंची कृपा माझ्यावर खूप आहे, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर. त्यांनी आम्हाला सर्वांना माझी इव्हन लहान मुलीपासून तर माझ्यापर्यंत खूप संकटानं त्यांनी आमचं निवारण केलेलं आहे. आणि माझ्या धंद्यात कामाधंद्यात उद्योगात त्यांच्या सर्व ठिकाणी मला एक अनुभूती आलेली आहे. गुरु म्हणजे काय हे मी सांगू शकत नाही. त्याला नाम नाही. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरे नमः. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.